भुनेवाडी तालुका निप्पाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवक संघटना यांच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल ढोणेवाडी व बोरगाववाडी येथील भाजपचे विजयी व पराभूत उमेदवार यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करून एक वेगळा पायंडा पाडून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अध्यक्षस्थानी भाजप अध्यक्ष सकाराम नागराळे होते. यावेळी प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य व पराजित उमेदवार तसेच सदलगा विभाग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी भोरे व उपाध्यक्षपदी प्रशांत कांबळे यांची निवड झाल्याबद्दल या सर्वांचा सत्कार रावसाहेब कांबळे, वैभव कांबळे, केरबा कांबळे, दिलीप कांबळे, सादिक कांबळे, सखाराम कांबळे, अशोक कांबळे, दशरथ कांबळे, सरोजनी कांबळे, उज्ज्वला कडाळे, वर्षा कांबळे, दीपाली कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना शिवाजी खोत म्हणाले, पराभूत उमेदवाराने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागावे. यश अपयशपेक्षा कर्तव्य महत्त्वाचे असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले. नूतन सदस्य संजय सौदलगे यांनी सत्काराबद्दल मंडळाचे आभार मानले. अशोक पाटील, तुकाराम माळी, संतोष शिरुकोडे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत विशाल कांबळे तर आभार महेश कांबळे यांनी मानले. कार्यक्रमात सर्व दलित बांधव, महिला व भाजप कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या. केल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने दलित समाज ढोणेवाडी यांचं मी पूर्णपणे आभार आहे. उमेदवार पराभूत जर झाले असले तरी देखील मोठ्या मनानं तो पराभव त्यांनी पचवलेला आहे. जनतेने दिलेला जो कौल आहे ते कौल त्यांनी पचवलेला आहे आणि पुन्हा त्यांनी सक्रिय राजकीय या सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी ते सज्ज आहे. जन्म आकस्मित असतो, मूर्ती निश्चित आहे, पण जन्म आणि मूर्ती या दोन्हीच्या मध्ये आपण किती वर्ष जगलो त्याच्यापेक्षा कसं जगलं याचं त्याने जीवन त्या ठिकाणी उदाहरण आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. विजयाचं उत्तर विजयाने उत्साहित होणं आणि पराजयाने खिन्न होणं हे नैसर्गिक असतं, पण यश आणि अपयश याच्यापेक्षा अधिक महत्वाचं काय तर असेल तर ते आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य या ठिकाणी या दोन सदस्यांनी या ठिकाणी पार पाडले ते मला अभिमानाने सांगायचं वाटतं.